नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र यामधील प्रकरण 5वे बाजाराचे प्रकार या प्रकरणावर आधारित स्वाध्याय पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला अ, योग्य पर्याय निवडा. यामध्ये पहिले विधान आहे, अर्थशास्त्रीय दृष्ट्या बाजारात खालील घटकांचा समावेश होतो. आणि यामध्ये पर्याय आहेत अ, ज्या ठिकाणी वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते, ब, ग्राहक आणि विक्रेते एकमेकांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कात येतात, क, वस्तूंची विक्री करणारे दुकान, आणि ड आहे वरील सर्व. तर यामध्ये अचूक पर्याय आहे अ आणि ब. ज्या ठिकाणी वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते, आणि ब, ग्राहक आणि विक्रेते एकमेकांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कात येतात. यानंतर दुसरे विधान आहे, बाजारपेठेचे वर्गीकरण स्थळाच्या आधारावर खालीलप्रमाणे केले जाते. पर्याय आहेत अ, स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार, ब, अल्पकालीन बाजार, स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, आणि क, अल्पकालीन बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार, आणि ड आहे स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, अल्पकालीन बाजार. तर यामध्ये अचूक पर्याय आहे अ, म्हणजे पर्याय क्रमांक 3, स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजार. तिसरे विधान आहे, एक जिन्सी वस्तू हे या बाजाराचे वैशिष्ट्य आहे. पर्याय आहेत अ, मक्तेदारी, ब, मक्तेदारीयुक्त, क, पूर्ण स्पर्धा आणि ड, अल्पाधिकार. तर यामध्ये पर्याय क्रमांक 4 म्हणजे फक्त क हा पर्याय बरोबर आहे. यानंतर चौथे विधान आहे, पूर्ण स्पर्धेत विक्रेत्याची भूमिका पुढील प्रकारची असते. पर्याय आहेत अ, किंमत करता, ब, किंमत स्वीकारणारा, क, किंमत भेद करणारा, आणि ड, यापैकी नाही. तर येथे अचूक पर्याय आहे फक्त ब, दुसऱ्या क्रमांकाचा, किंमत स्वीकारणारा. पूर्ण स्पर्धेत विक्रेत्याची भूमिका पुढील प्रकारची असते, किंमत स्वीकारणारा. यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, पारिभाषिक शब्द सुचवा. यामध्ये एक आहे, काही विक्रेते असलेला बाजार. उत्तर, अल्पाधिकार बाजार. 2, मागणी वक्र व पुरवठा वक्र एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात असा बिंदू. उत्तर, समतोल बिंदू. 3, वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च. उत्तर, विक्री खर्च. 4, एक जिन्सी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय. उत्तर, उद्योग. आणि 5 आहे, एकच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती आकारणे. उत्तर आहे मूल्य भेद. यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न 3, सहसंबंध स्पष्ट करा. आणि यामध्ये नंबर 1 आहे, पूर्ण स्पर्धा, मुक्त प्रवेश आणि निर्गमन. पुढे रिकामा बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये आपल्याला सहसंबंध जो आहे तो स्पष्ट करायचा आहे. त्याच्या समोर दिलेला आहे प्रवेशावर निर्बंध. तर मक्तेदारीमध्ये प्रवेशावर निर्बंध असतो, म्हणून या ठिकाणी येणार आहे मक्तेदारी. दुसरा सहसंबंध आहे, किंमत स्वीकारणारा रिकामी जागा, किंमत करता मक्तेदारी. इथे येणार आहे पूर्ण स्पर्धा. तिसरा आहे, एकच किंमत पूर्ण स्पर्धा, भिन्न किंमत. तर भिन्न किंमत जी आहे ती मक्तेदारी बाजारामध्ये असते, म्हणून इथे येणार आहे मक्तेदारी बाजार. तर अशा प्रकारे प्रश्न 3 संपलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न 4, गटात न बसणारा शब्द ओळखा. आणि यामध्ये पहिला प्रश्न आहे, विक्री खर्च. यामध्ये मोफत भेटवस्तू, फलक जाहिरात, खिडकी प्रदर्शन, पेटंट. तर यामध्ये गटात न बसणारा आहे पेटंट, हा वेगळा शब्द आहे. त्यानंतर दुसरा गट दिलेला आहे, बाजार प्रकार. यामध्ये पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार, अत्यल्पकालीन बाजार. तर
यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे अत्यल्पकालीन बाजार। पुढे आहेत मक्तेदारीचे वैशिष्ट्य, इथं प्रकार दिलेले आहे परंतु ते वैशिष्ट्य आहे, मक्तेदारीचे वैशिष्ट्य। किंमत करता, प्रवेश निर्गमन, अनेक विक्रेते, पर्याय वस्तूंचा बाजार अभाव। तर यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे अनेक विक्रेते। यानंतर चौथा गट आहे कायदेशीर मक्तेदारी, यामध्ये पेटंट, ओपेक कॉपीराइट, बोधचिन्ह। तर यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे ओपेक। यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न पाचवा, थोडक्यात उत्तरे लिहा। आणि यामध्ये पहिला प्रश्न आहे अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये सांगा। उत्तर, अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत। एक, काही विक्रेते। अल्पाधिकार बाजारात काही उद्योग संस्था किंवा विक्रेते असतात। बाजारपेठेवर काही संस्थांचे वर्चस्व असते, तसेच त्यांचे किमतीवर व वस्तूच्या उत्पादनावरही लक्षणीय नियंत्रण असते। दुसरे वैशिष्ट्य आहे परस्परावलंबन। प्रतिस्पर्धकांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत विक्रेत्यांना दक्ष राहावे लागते। या बाजारात काही विक्रेते असल्यामुळे एखाद्या उद्योग संस्थेने वस्तूच्या किमतीत बदल केल्यास इतर उद्योग संस्थांनाही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागते। तिसरे वैशिष्ट्य आहे जाहिरात। अल्पाधिकार बाजारात जाहिरात हे प्रभावी साधन आहे। अल्पाधिकारात उद्योग संस्था जास्तीत जास्त बाजारपेठा काबीज करण्याच्या उद्देशाने आक्रमक व आकर्षक जाहिरात मोहीम हाती घेऊ शकते। चौथं वैशिष्ट्य आहे प्रवेशावर निर्बंध। कंपन्या जेव्हा पाहिजे तेव्हा सहजपणे उद्योगातून बाहेर पडू शकतात, परंतु त्यात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट अडथळ्यांना तोंड द्यावे लागते। पाचवं वैशिष्ट्य आहे समानतेचा अभाव। उद्योग संस्थांच्या आकाराच्या बाबतीत असमानता असते, काही आकाराने लहान तर काही मोठ्या असतात। आणि शेवटचे सहावे वैशिष्ट्य आहे अनिश्चितता। या बाजारात लक्षणीय किंवा विचारात घेण्याइतपत अनिश्चितता असते, कारण या बाजारात उत्पादकाच्या वर्तनाचे स्वरूप विविध प्रकारचे असते। प्रतिस्पर्धी उद्दिष्टांच्या बाबतीत एकमेकांशी हातमिळवणी करून एकमेकांना सहकार्यही करू शकतात किंवा एकमेकांशी संघर्षही करू शकतात। यानंतर पुढील प्रश्न आहे मक्तेदारीचे प्रकार सांगा। उत्तर, मक्तेदारीचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत। एक, खाजगी मक्तेदारी। जेव्हा एखादी व्यक्ती खाजगी संस्था मक्तेदारी उद्योग संस्थेचे नियंत्रण करते तेव्हा त्यास खाजगी मक्तेदारी म्हणतात। दुसरा प्रकार आहे सार्वजनिक मक्तेदारी। जेव्हा एखादी उद्योग संस्था पूर्णतः सरकारच्या मालकीची, सरकारने नियंत्रित केलेली आणि सरकारने चालविलेली असते तेव्हा त्यास सार्वजनिक मक्तेदारी असे म्हणतात। तिसरा प्रकार आहे कायदेशीर मक्तेदारी। पेटंट, बोधचिन्ह, स्वामित्व अधिकार यासारख्या शासनाच्या कायदेशीर तरतुदींमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस कायदेशीर मक्तेदारी असे म्हणतात। यानंतर चौथी मक्तेदारी, चौथा प्रकार आहे नैसर्गिक मक्तेदारी। विशिष्ट स्थल, हवामान, पर्जन्यमान इत्यादी नैसर्गिक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस नैसर्गिक मक्तेदारी असे म्हणतात। पाचवा प्रकार आहे साधी मक्तेदारी। साध्या मक्तेदारीत विक्रेता किंवा उद्योग संस्था एका प्रकारच्या उत्पादनासाठी सर्व ग्राहकांना एकच किंमत आकारते। यानंतरचा प्रकार आहे मूल्यभेदात्मक मक्तेदारी। मूल्यभेदात्मक मक्तेदारीत उद्योग संस्था एकाच प्रकारच्या उत्पादनासाठी वेगवेगळ्या किमती आकारते। आणि शेवटचा प्रकार आहे ऐच्छिक मक्तेदारी। गडेकापूस स्पर्धा टाळण्यासाठी काही मक्तेदार स्वेच्छेने एकत्र येतात व मक्तेदारांचा गट स्थापन करतात। उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री करून महत्त्व नफा मिळवणे यामुळे सोयीचे होते। यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न सहावा, खालील तक्त्याचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। यामध्ये तक्ता दिलेला आहे आणि पहिला प्रश्न आहे तक्त्यातील रिकाम्या जागा भरा। तर या तक्त्यामध्ये आपल्याला ज्या रिकाम्या जागा आहेत त्या भरायच्या आहेत।
तर दुसरा जो कॉलम आहे त्यामध्ये मागणी दिलेली आहे प्रति डझनमध्ये 500, त्यानंतर 400, त्यानंतर इथं येणार आहे 300, त्यानंतर आहे 200 आणि शेवटी येणार आहे 100. यानंतर पुढे दिलेला आहे पुरवठा प्रति डझन, इथं दिलेला आहे 100, त्याच्यानंतर येणार आहेत 200, त्यानंतर दिलेले 300, पुढे येणार आहे 400 आणि 500. यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न दुसरा, तक्त्याच्या आधारे समतोल किंमत निश्चिती आकृतीच्या सहाय्याने दाखवा. तर वर आपल्याला जो तक्ता दिलेला त्या आधारे आपल्याला आकृती काढायची आहे. तर या ठिकाणी आपण आकृती पाहू शकता. आकृतीत क्ष अक्षावर मागणी व पुरवठा दर्शविला आहे, तर य अक्षावर किंमत दर्शविली आहे. मम हा मागणी वक्र आहे, तो खाली सरकणारा असून किंमत आणि मागणी यातील व्यस्त संबंध दर्शवितो. तर पप हा वर सरकत जाणारा पुरवठा वक्र असून तो किंमत आणि पुरवठा यांचा समसंबंध दर्शवितो. मागणी आणि पुरवठा वक्र एकमेकांना स बिंदू छेदतात, म्हणून स हा समतोल बिंदू आहे. 30 रुपये ही समतोल किंमत आणि 300 डझन ही समतोल संख्या निश्चित होते. ही समतोल किंमत बाजार मागणी आणि बाजार पुरवठा यांनी निश्चित केली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न 7वा, सविस्तर उत्तरे लिहा. आणि यामध्ये पहिला प्रश्न आहे, मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर, मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. 1. अनेक विक्रेते. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत विक्रेत्यांची संख्या जास्त असते, परंतु तुलनेने पूर्ण स्पर्धेतील विक्रेत्यांपेक्षा कमी असते. या कारणाने विक्रेत्याचे वर्तन मक्तेदारीप्रमाणे असते. दुसरं वैशिष्ट्य आहे, असंख्य ग्राहक. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत असंख्य ग्राहक असतात, परिणामी कोणताही ग्राहक वैयक्तिकपणे आपल्या मागणीत बदल करून वस्तूच्या किमतीत बदल घडवून आणू शकत नाही. तिसरं वैशिष्ट्य आहे, वस्तुभेद. वस्तुभेद हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या बाजारात अनेक उद्योग संस्था विशिष्ट वस्तूंचे उत्पादन करतात, परंतु प्रत्येक उद्योग संस्थेचे उत्पादन हे बाजारातील दुसऱ्या उद्योग संस्थेच्या उत्पादनापेक्षा वेगळे असते. यालाच वस्तुभेद असे म्हणतात. चौथं वैशिष्ट्य आहे, मुक्त प्रवेश व निर्गमन. पूर्ण स्पर्धेप्रमाणे याही बाजारात नवीन व्यवसाय संस्थांना मुक्त प्रवेश असतो. त्याचप्रमाणे तोटा होत असल्यास कोणतीही उद्योग संस्था उत्पादन बंद करून स्पर्धेतून बाहेर पडू शकते. पाचवं वैशिष्ट्य आहे, विक्री खर्च. विक्री खर्च हा मक्तेदारीयुक्त स्पर्धेतच आढळतो. उत्पादकाच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्यासाठी व वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च म्हणजे विक्री खर्च होय. सहावं वैशिष्ट्य आहे, जवळचे पर्याय. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत वस्तूंना अगदी जवळचे पर्याय उपलब्ध असतात. यानंतर शेवटचं वैशिष्ट्य आहे, गटसंकल्पना. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत चंबरलिन यांनी उद्योग या संकल्पनेऐवजी गटाची संकल्पना वापरली. एक जिन्सी वस्तूचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे उद्योग होय. तर एकमेकांना जवळचा पर्याय असणाऱ्या व वस्तूभेद निर्माण करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे गट होय. तर अशा प्रकारे मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये आपल्याला स्पष्ट करता येतात. यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न 2, पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे स्पष्ट करता येतात. 1. असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक. पूर्ण स्पर्धेत असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक असतात. अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे एकूण बाजारात प्रत्येक विक्रेता व ग्राहक यांचा सहभाग नगण्य असतो, त्यामुळे कोणताही एक विक्रेता बाजारातील किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही. अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेत विक्रेते किंमत स्वीकारणारे असतात, तसेच ग्राहकांची संख्या प्रचंड असते. प्रत्येक ग्राहकाची खरेदी ही एकूण खरेदीचा अल्पसा भाग असतो, त्यामुळे वस्तूच्या किमतीवर कोणताही ग्राहक प्रभाव पाडू शकत नाही. दुसरं वैशिष्ट्य आहे, एक जिन्सी वस्तू.
पूर्ण स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे असंख्य विक्रेत्यांकडून विकली जाणारी वस्तू ही ग्राहकांच्या दृष्टीने आकार, रूप, रंग, चव इत्यादी बाबतीत एकजिनसी असली पाहिजे. सर्व वस्तू परस्परांना पूर्णतः पर्यायी असतात. तिसरं वैशिष्ट्य आहे मुक्त प्रवेश आणि निर्गमन. या बाजारपेठेत प्रवेश आणि निर्गमनावर कुठलेही निर्बंध नसतात. जर नफ्याची आशा असेल तर उद्योग संस्था बाजारात प्रवेश करतात आणि तोट्याची शक्यता असेल तर बाजारातून निर्गमन करतात. चौथे वैशिष्ट्य आहे एकच किंमत. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात एकच किंमत असते जी मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेने निर्धारित होते. पाचवे वैशिष्ट्य आहे बाजाराचे संपूर्ण ज्ञान. ग्राहक आणि विक्रेते यांना बाजार स्थितीचे संपूर्ण ज्ञान असते. प्रत्येक ग्राहक आणि विक्रेता यांना वस्तूची किंमत, गुणवत्ता, दर्जा, पुरवठ्याचा स्रोत इत्यादीचे ज्ञान असते. यानंतर सहावे वैशिष्ट्य आहे उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता. पूर्ण स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य असे की उत्पादनाचे घटक हे पूर्णतः गतिशील असतात. म्हणजेच श्रम, भांडवल यासारखे घटक भौगोलिकदृष्ट्याच नव्हे तर व्यावसायिकदृष्ट्याही गतिशील असतात. सातवं वैशिष्ट्य आहे वाहतूक खर्चाचा अभाव. पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत सर्वत्र सारखी असते कारण वाहतूक खर्च गृहीत धरलेला नसतो. यानंतर शेवटचं वैशिष्ट्य आहे सरकारी हस्तक्षेप नाही. निरहस्तक्षेप धोरण हे पूर्ण स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ आर्थिक घडामोडीमध्ये शासकीय हस्तक्षेपाचा पूर्णतः अभाव असतो. तर अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करता येतात. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.